आज आपण अर्थनियोजन या प्रकरणातील कर आणि करांचे प्रकार ही संकल्पना अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच आहे की शासन म्हणजे गव्हर्नमेंट आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवत असतो. आता कोणकोणत्या प्रकारच्या सेवा पुरवत असतं? जसे की आपल्याला वाहतुकीसाठी रस्ते, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करून देत असते, त्याचप्रकारे वीज पुरवठा करत असते. मग यासारख्या सेवा शासन आपल्याला पुरवत असते, त्या सेवा पुरवल्याबद्दल आपण शासनाला एक मोबदला देत असतो, त्यालाच कर असे म्हणतात. आता करांचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे प्रत्यक्ष कर आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष कर. आता प्रत्यक्ष कर म्हणजे काय? तर ज्या करांचा भार हा प्रत्यक्ष करदात्यावर पडतो तो म्हणजे प्रत्यक्ष कर. आता करदात्यावर भार पडतो म्हणजे काय? तर आपण शासनाला व्यक्ती प्रत्यक्ष डायरेक्ट आपण कर देत असतो तो म्हणजे प्रत्यक्ष कर. आता प्रत्यक्ष करामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कर मोडले जातात? तर आयकर, संपत्ती कर, संपत्तीवर लागणारा कर, व्यवसाय कर ज्याला आपण प्रोफेशनल टॅक्स म्हणतो, यासारखे जे कर आहेत ते प्रत्यक्ष करामध्ये मोडले जात असतात. दुसरा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? तर ज्या करांचा भार हा प्रत्यक्ष करदात्यावर पडत नाही ते कर म्हणजे अप्रत्यक्ष कर. म्हणजेच कसं की आपण काही कर असे असतात की जे शासनाला आपण स्वतः न देता वेगवेगळ्या वस्तूंच्या माध्यमातून देत असतो. जसं एखादी वस्तू आपण विकत घेतली, तिची किंमत जर 10 रुपये असेल आणि त्याला जर टॅक्स 5 रुपये लावलेला असेल तर आपण तिला 15 रुपये त्या किंमत देतो, तर टॅक्स आपण डायरेक्ट न देता त्या वस्तूच्या स्वरूपात देत असतो, म्हणून तो झाला अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष करामध्ये कोणकोणती कर समाविष्ट असतात? तर विक्री कर ज्याला आपण सेल टॅक्स म्हणतो, मूल्यवर्धित कर ज्याला व्हॅल्यू ऍडेड टॅक्स म्हणतो आपण, त्याच्यानंतर सेवा कर, सर्व्हिस टॅक्स, ही जी आहे ती सर्व अप्रत्यक्ष करावरची उदाहरणे आहेत.